मुदाकरात् मोदकं सदा विमुक्ति साधकं कलाधरावतंसकं विलासिलोकरक्षकं अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामितं विनायकं न तेतराति भीकरं न वोदितार्कभास्वरं न मत्सुरारि निर्जरं न ताधिकापदुद्धरं सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरम् समस्तलोकशंकरं निरस्तदैत्यकुञ्जरं दरेतरोदरं वरं वरे भवक्त्रमक्षरं कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरं मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम्। नमस्कार। जाधोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आयोजित कथा मोर्याची या कार्यक्रमाच्या 6व्या दिवसामध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून खूप खूप स्वागत करतो। जाधोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट गेल्या 25 वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं करत आहे। मला सांगताना फार आनंद वाटतो की मागच्याच 2-3 दिवसापूर्वी प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधोर करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा त्या ठिकाणी पार पडली। या स्पर्धेमध्ये 25,000 जास्त विद्यार्थ्यांनी KG पासून PG पर्यंत सहभाग नोंदवला। भारूड असेल, भजन असेल, पोवाडा असेल, पथनाट्य असेल, वादविवाद असेल, वक्तृत्व असेल, निबंध असेल, असे सर्व कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडले। जाधोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचं सुरुवातीपासूनच एकच ध्येयधोरण राहिलेलं आहे। ते ध्येयधोरण असं आहे की जी आपली संस्कृती आहे, आपल्याला जे वडिलोपार्जित चालत आलेली आपली संस्कृती आहे, आपला जो धर्म आहे तो त्या ठिकाणी टिकला पाहिजे। आणि म्हणून जी लोप पावत चाललेली लोककला आहे, ज्याच्यामध्ये भजन असेल, भारूड असेल, पोवाडा असेल, ज्या गोष्टी आज आपल्याला पाहायला मिळत नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी आपण संस्थेच्या वतीनं विविध चांगल्या कॉम्पिटिशन्स घेऊन त्याला अत्यंत मोठमोठे पारितोषिकं ठेवून विद्यार्थ्यांना त्याच्याकडे वळवण्याचा प्रयत्न फार मोठ्या प्रमाणावरती करतो आहे। शाहीर हिंगे लोककला मंचाच्या माध्यमातून त्यांचंसुद्धा आज आपल्याकडे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती मार्गदर्शन आपण प्राप्त करून घेतो आहे, जेणेकरून बालवाडीपासून कॉलेज लेवलपर्यंत जे जे विद्यार्थी त्या ठिकाणी आपल्याकडे शिक्षण घेत आहेत त्यांना या लोककलांशी कशा पद्धतीनं जोडता येईल हा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतो आहे। आणि आज त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून 4 वर्ष झाली आपण करंडक त्या ठिकाणी घेतो आहे। युवकांना चांगल्या पद्धतीचं ज्या वेळेला आपण शिक्षण देऊ, संस्कार देऊ, त्याच वेळेला ते विद्यार्थी, ते युवक अत्यंत आदर्श असे नागरिक या देशाचे त्या ठिकाणी होतील। आणि म्हणून आदर्श नागरिक बनवण्यासाठी सुद्धा सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत, युवकांनी चांगल्या राजकारणामध्ये आलं पाहिजे, क्लीन पॉलिटिक्समध्ये आलं पाहिजे, लॉयर्स असतील, इंजिनियर्स असतील, डॉक्टर्स असतील, आर्किटेक्ट्स असतील, असे चांगले व्हाईट कॉलर लोक ज्या वेळेला राजकारणामध्ये येतील, त्यांचे नवनवीन विचार ज्या वेळेला या राजकारणाला मिळतील, त्यावेळेला नक्कीच हा देश विश्वगुरु झाल्याशिवाय त्या ठिकाणी शस्त बसणार नाही। आणि म्हणून ज्या वेळेला आपल्या देशामध्ये 75 कोटीपेक्षा अधिक युवक आहेत, त्या युवकांना अत्यंत चांगल्या पद्धतीने योग्य दशा आणि दिशा आपल्याला देता आली पाहिजे। म्हणून आपण युवा संसदेसारखा सुद्धा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतोय की ज्या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकसेवक घडवण्याचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण करतोय। आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपली संस्कृतीसुद्धा त्या पद्धतीनं टिकली पाहिजे। म्हणून मागच्या 6 दिवसापासून कथा मोर्याची कार्यक्रम आपण घेतोय आणि आज त्याचा 6वा दिवस। या 6व्या दिवसामध्ये वैदिक संशोधन मंडळाचे सहाय्यक संचालक प्रणव गोखले सर हे आपल्याला कथा भालचंद्राची या कथे याच्या संदर्भामध्ये आज ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। सर या कार्यक्रमाला आज आपल्याला लाभले, मी त्यांचेही मनापासून या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत करतो। आपणही सगळेजण या कार्यक्रमामध्ये जुळलात, मी आपल्या सर्वांचे मनापासून परत एकदा आभार व्यक्त करतो। धन्यवाद। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमू शारदा मूळ चत्वारी वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा। सर्वांना
सादर सप्रेम नमस्कार। आपण जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स च्या सौजन्याने कथा मोरयाची हा उपक्रम करतो आहोत। या उपक्रमांतर्गत गेले 5 दिवस आपण गणपती बाप्पाच्या वेगवेगळ्या कथा इथे ऐकतो आहोत। आज अशीच एक आगळी वेगळी कथा घेऊन आपण आलो आहोत। या कथेचा संबंध लहान मुलांच्या गोष्टीत ज्याचा उल्लेख कायम मामा म्हणून येतो त्या चंद्राशी आहे। हा चंद्र भगवान शंकरांच्या पूर्ण कुटुंबाशी परिवाराशी खूप जोडला गेलाय, जवळचा झालाय। त्यामुळे आपण शंकरांचा सगळा परिवार पाहिला, त्या परिवारातले मुख्यतः भगवान शंकर, जगन्माता पार्वती आणि गणपती बाप्पा हे पाहिले, तर या तिघांच्याही मस्तकावर कोरीच्या रूपात, कलेच्या रूपामध्ये हा चंद्र विराजमान झालेला आपल्याला दिसून येईल। त्यामुळे भगवान शंकर आणि गणपती ह्या दोघांनाही एक नाव सारखं आहे, ते नाव म्हणजे भालचंद्र किंवा चंद्रभाल, ज्यांच्या भालावर म्हणजे कपाळावर चंद्र कोर आहे ते। भगवान शंकरांच्या मस्तकावर चंद्र का आहे याच्या कथा तर आपल्याला पुराणात अनेक ठिकाणी मिळतात। एक प्रसिद्ध कथा म्हणजे समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा हलाहल निघालं, त्या हलाहल विषाला भगवान शंकरांनी सगळ्या विश्वाला वाचवण्यासाठी प्राशन केलं आणि आपल्या कंठात रोखून ठेवलं। मात्र त्या विषाचा दाह कमी व्हावा यासाठी जे काही शीतलोपचार त्यांच्यावर केले गेले, त्यामध्ये या समुद्र मंथनातूनच निघालेला हा चंद्र त्यांच्या मस्तकावर स्थापित केला गेला। त्यामुळे भगवान शंकर हे चंद्रशेखर, शशांक शेखर किंवा भालचंद्र या नावानी प्रसिद्ध आहेत। तसाच आपला गणपती बाप्पा हा देखील भालचंद्र याच नावाने ओळखला जातो। आपल्याला माहिती असलेलं नारद पुराणातलं गणपती स्तोत्र, त्यामध्ये नवमं भालचंद्रंच हे नाव आलेलं आहे। मग हे नाव गणपती बाप्पाला कसं बरं मिळालं, असं काय कारण झालं की गणपती बाप्पाच्या मस्तकावर हा चंद्र विराजमान झाला, पाहूया। तर मग आपण आधीच एकदा उल्लेख केला होता अनलासुराच्या कथेचा। या अनलासुराला गजाननाने गिळून टाकलं, त्यामुळे त्या अग्नीचा जो दाह, त्या अनलासुराच्या अंगातून बाहेर पडणाऱ्या ज्वाळांचा जो दाह गणेशाला सोसावा लागला, तो शांत करण्यासाठी भगवान शंकरांनी आपल्या मस्तकावरचा चंद्र या गणपतीच्या मस्तकावर ठेवला। हे तर आपण ह्या मागच्या कथेत पाहिलंच आहे। आज यापेक्षा आणखीन एक वेगळी कथा आपण ऐकूया, ती म्हणजे खुद्द गणेश पुराणातली। एकदा झालं असं, भगवान शंकरांच्या मस्तकावरचा जो चंद्र होता तो अचानक दिसेनासा झाला। भगवान शंकर ध्यानस्थ बसले होते आणि अचानक नंदीकेश्वर, जो त्यांचा द्वाररक्षकही आहे, त्यांचं वाहनही आहे आणि त्यांचा प्राणप्रिय असा गण देखील आहे, आणि हा जो नंदीकेश्वर होता, त्या नंदीकेश्वराला सहज लक्षात आलं की भगवान शंकरांच्या मस्तकावर चंद्र नाही। तेव्हा आता हा चंद्र गेला असेल कुठे हे पाहण्यासाठी नंदीने सगळं कैलास पर्वतावरचं अवकाश आसमंत शोधून काढला, धुंडाळून काढला, मात्र कुठेही त्याला तो चंद्र काही सापडला नाही। तेव्हा मनात त्याच्या कल्पना अशी आली, ही कोणाची तरी खोडी दिसतीये, कोणीतरी खोडसाळपणा करून भगवान शंकरांच्या मस्तकावरचा चंद्र हा लपवलेला असेल किंवा पळवला असेल। आता साक्षात महादेवांच्या भाळावरचा चंद्र पळवू शकेल इतकं सामर्थ्य या त्रैलोक्यात असणार कोणाकडे, तर शिवांच्या आणि गौरी मातेच्या लाडक्या या गजाननाकडे। त्यामुळे त्याचा संशय गणेशावर आणखीन बळावला। त्याने गणपतीचा माग काढायला सुरुवात केली। काढता काढता असं लक्षात आलं, गणपती बाप्पा हळूच चंद्रकोरीशी खेळतायत, हातात चंद्र घेऊन त्याच्याशी काहीतरी
त्यांची क्रीडा, त्यांचा खेळ हा सुरू आहे. नंदिकेश्वरांच्या लक्षात सगळा घोटाळा आला. त्यांनी गणेशाला सांगितलं की अरे बाबा, जर भगवान शंकर ध्यानातून जेव्हा व्युत्थान दशेला येतील, जागे होतील, तेव्हा त्यांच्या मस्तकावर चंद्र नाही हे कळल्यावर त्यांचा पारा चढेल, त्यांचा क्रोध अनावर होईल. आणि जर भगवान शंकरांचा क्रोध अनावर झाला तर काय होईल याचा अनुभव तुम्हाला चांगलाच आहे. तर वेळीच तो चंद्र परत करा. गणपती बाप्पा म्हणाले, देत नाही, काय हवं ते कर, हा माझा आहे. आणि असं ऐकल्यावर सगळे गण क्षणभर कंपित झाले. म्हणाले, आता करावं काय? साम, दाम, दंड, भेद, कोणता तरी मार्ग आचरायचा. गोडी गुलाबीने बोलून झालं, भगवान शंकर शिक्षा करतील असंही सांगून झालं, मग तुला त्या बदल्यात दुसरं काहीतरी देतो असा दामोपचारही झाला. मात्र कशानेही गणपती बधत नाही हे लक्षात आल्यावर शेवटी आता हे सगळे गण त्याच्याशी युद्ध करायला तत्पर झाले. काहीही करून बळजबरीने का होईना तो चंद्र त्याच्या हातातून खेचून घ्यायचा. सगळेजण त्याच्या मागे लागले, मात्र तोही शिवपुत्र गौरीनंदन होता. त्याच्या सामर्थ्यापुढे या गणप्रेतांचं, पिशाच्यांचं बळ ते कुठपर्यंत पुरणार? सगळे गण, अगदी प्रत्यक्ष नंदिकेश्वरसुद्धा गणेशासमोर पराभूत झाले. आणि हतबल, हताश झालेले सगळे गण शेवटी भगवान शंकरांसमोर आले. आणि पाहतात तो काय, तर भगवान शंकरांची समाधी ही उतरलेली होती आणि भगवान शंकरांच्या मस्तकावर ती चंद्रकोर तशीच्या तशी विराजमान होती. नंदी म्हणाला, महाराज हे झालं कसं? भगवान शंकर म्हणाले, अरे माझ्या मस्तकावरचा चंद्र हा ती चंद्राची एक कला आहे. अशा चंद्राच्या 16 16 कला आहेत, त्यातली एक कला मी धारण केली, एका एक कला गणेशाने धारण केली, त्यामुळे हा असा मजेशीर प्रसंग कैलासावर घडला. तो जो गणेशांनी खेळलेला, ज्या चंद्रकोरीशी ते खेळले, ती कोर गजाननाच्या काही वेळेला हाती दाखवली जाते, काही वेळा मस्तकावर दाखवली जाते. तर अशी ही कथा. अजून एक कथा येते, ती म्हणजे आपण वर्षभर जे गणेशव्रत अतिशय प्रेमाने, आवडीने, भक्तीने करतो, त्या संकष्टी चतुर्थीविषयी. एकदा झालं असं, गणपती बाप्पा विहार करण्यासाठी आपल्या मूषक वाहनावर बसून, आरूढ होऊन निघाले. आणि लगबगीने जात असताना एक सर्प त्यांच्या मार्गात आडवा गेला. तो सर्प पाहिल्यावर, अर्थात सर्प हा ज्याचा शत्रू आहे असा उंदीर, घाबरून गेला. उंदीर हे सर्पाचं भक्ष्य मानलं जातं, त्यामुळे त्या सर्पाला पाहून आता आपलं काही खरं नाही असं वाटून तो मूषक जो गजाननाचं वाहन होता तो प्रत्यक्ष शापित गंधर्व होता. मात्र तरीही त्याच्या त्या देहामुळे, त्या देहभावामुळे तो इतका कंपित झाला की गणपती बाप्पाला तिथेच टाकून त्याने धूम ठोकली. आणि झालेली ही फजिती आकाशामध्ये असणारा चंद्र पाहून खदखदा हसला. आता झालं असं, चंद्र आपल्याला हसतोय हा अशिष्टपणा आहे. संस्कृतमध्ये एक सुंदर सुभाषित आहे, गच्छत स्खलनम क्वापी भवत्येव प्रमादतः, हसंती दुर्जनास्तत्र समादधती साधवः. एखादा व्यक्ती रस्त्यावर चालतोय, चालणारा कधी ना कधीतरी योगायोगाने का होईना पडणारच. आता तो पडला की पाहणाऱ्यांमधल्या साधू आणि असाधू लोकांची, सज्जन आणि दुर्जनांची ओळख पडते. ती कशी? एखादी व्यक्ती जर पडली तर दुर्जन असतात ते हसतात, आणि जे सज्जन असतात ते न हसता त्या पडलेल्याला हात देतात. हाच न्याय इथे चंद्राच्या बाबतीत लागू पडला. जो हसला तो चंद्र हा दुर्जन आहे, मनात त्याच्या कलुष आहे, कलंक आहे, म्हणूनच चंद्राला कलंकिन असंही म्हटलं जातं. त्या चंद्रावरचा जो डाग आहे ना, त्याच्या मागचं कारण त्याच्या मनामधलं हे पाप आहे असं गणेशाने जाणलं. आणि रागाने
आपला सुळा उपटून त्या चंद्रावर फेकून मारला. एकदंत कथेवेळी आपण हाही प्रसंग पाहिला होता, तसाच हा प्रसंग. मात्र आता त्या दंताच्या आघाताने चंद्राचं सगळं बळ क्षीण झालं आणि चंद्र हळूहळू खंगायला लागला. प्रत्यक्ष गणेशाचा, विघ्नहर्त्याचा आणि विघ्नकर्त्याचा आघात झाल्यावर त्या चंद्रामध्ये कोणतं एवढं सामर्थ्य आलंय? तो चंद्र हळूहळू क्षीण व्हायला लागला. याला गणेशाचा शाप मानलं गेलं की त्या शापामुळे हा चंद्र हळूहळू रोडावत दिसेनासा झाला. तेव्हा सगळ्या देवांनी गणपतीला प्रार्थना केली की बाप्पा, चंद्राकडून चूक झाली, मात्र चंद्र जर असा नाहीसा झाला, नष्ट झाला, तर या पूर्ण सृष्टीची व्यवस्था त्याच्यामुळे बाधित होईल. पृथ्वीवर पाण्याचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये येणारं ओहोटी असेल वा भरती असेल, केवळ समुद्राच्याच पाण्यापुरती नाही, पृथ्वी तलावरचं पूर्ण जलतत्व हे या चंद्रावर अधिष्ठित आहे. चंद्र जर नसेल तर हा जलतत्वाचा नियमनाचा भाग कोण बरं करील? आणि त्या जलतत्वामधलं जे सार रस नावाचं तत्व आहे, त्या रसाची निष्पत्ती करण्याचं काम देखील चंद्र करतो. वनस्पतींच्या ठाई जो औषधी गुण आहे, जो रस तत्व, जो रसगुण, रस अंश आहे, तो देखील या चंद्रकिरणांचा प्रभाव आहे. त्यामुळे हा चंद्र जर नसेल तर वनस्पतींच्या ठाई तो रस, ते अन्न उत्पन्न होऊ शकणार नाही. त्यामुळे आपण कृपा करावी, चंद्राच्या अपराधाची क्षमा करावी. गणपती बाप्पांनी विचार केला, झाली इतकी शिक्षा पुरे झाली, झालं इतकं शासन बास झालं, आणि गणेशाने त्या चंद्राला उशाप दिला. चंद्रालाही अर्थात पश्चाताप झाला होता. चंद्रानेही गणेशाची मनोभावे पूजा केली. तेव्हा गणपतींनी असा आशीर्वाद दिला की आजपासून तुझी ही कळा जी क्षीण होत होतीये ती केवळ महिन्यातल्या 15 दिवसापर्यंत क्षीण होत राही, आणि महिन्यातले 15 दिवस तू वृद्धिंगत होत राहशील. ज्या क्रमाने कमी झालास त्याच क्रमाने तू वाढत जाशील. तर अशा या एकूण 16 कला, एक एक दिवसाची एक एक वाढती किंवा उतरती कळा, असा हा चंद्राचा क्रम मासा मासामध्ये आपल्याला दिसायला लागला. मात्र प्रत्यक्ष गणेशाचा अपमान झालाय याची आठवण त्या चंद्राला राहावी यासाठी गणेशाने अजून एक नियम घालून दिला. तो नियम असा होता की ज्या दिवशी तू मला हसलास, माझी चेष्टा केलीस, माझी थट्टा केलीस, त्या दिवशी तुझं दर्शन कोणी घेऊ नये. तो दिवस होता भाद्रपद शुद्ध चतुर्थी. हा दिवस गणेशांनी हा शाप दिला, हा नियम केला, मात्र तिथे थांबले नाहीत. बाप्पा म्हणाले, जो कोणी या दिवशी तुझं मुख बघेल, तुझं दर्शन घेईल, त्याला त्याच्यावर खोटा नाटा आळ येईल, चोरीचा आळ येईल. हा शाप गणपतीचा चंद्राला लागला. तेव्हापासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन घेतलं जात नाही, आणि जर चुकून चंद्र पाहायला गेला तर काय होतं त्याच्यासाठी एक कथा आपल्याला विष्णू पुराणात येते. झालं काय, गोकुळामध्ये जेव्हा भगवान विष्णूंनी कृष्णावतार धारण केला तेव्हा भगवान श्रीकृष्ण हे गोपालनाचं, गोसेवेचं काम करत होते. गाई गुरांच्या मागे दिवस दिवस जावं, वनक्रीडा करावी, गायींची निगा राखावी, असा त्यांचा क्रम. आणि हे करत असताना एकदा झालं असं, मार्गात चालत असताना रस्त्यामध्ये जो चिखल होता त्या चिखलामध्ये जाणाऱ्या गायींचे खूर, त्याची चिन्ह, त्याच्या पाऊल खुणा उमटलेल्या होत्या. त्या खुराच्या खुणांमध्ये पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे काय थोडं पाणी साचलं होतं, आणि अशा त्या गायीच्या खुरामध्ये झालेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पडलं होतं.
रस्त्यात जात असताना अचानक भगवान श्रीकृष्णाने खाली पाहिलं आणि या चंद्राचं दर्शन त्यांना झालं. योगायोगाने तो भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा दिवस होता. आता प्रत्यक्ष श्री विष्णूंचा पूर्णावतार असणाऱ्या श्रीकृष्णांना देखील हा गणपती बाप्पाचा शाप बांधला. झालं असं त्यावेळी काही त्रास झाला नाही, मात्र पुढे द्वारकाधीश झाल्यावर स्यमंतक नावाचा मणी धारण करणारा सत्राजित नावाचा राजा, यादव कुळातलाच एक राजा, या सत्राजिताकडे हा तुझ्याकडे असणारा दिव्य स्यमंतक मणी तू राज्यासाठी अर्पण कर, राष्ट्रकल्याणासाठी राजाला अर्पण कर. तू तुझ्याकडे राहिला तर तुझे प्राण, तुझं जीवित धोक्यात आणील, त्यापेक्षा तो राजाकडे असेल तर त्याची सुरक्षा अधिक चांगली होईल. आता प्रश्न पडेल, सत्राजित पण राजा होता, मात्र यादवांचं कुळ हे गणतंत्र होतं, प्रजातंत्र होतं, ज्याला आपण आज लोकतंत्र किंवा लोकशासन म्हणतो, लोकसत्ताक म्हणतो. आपल्याला असं वाटतं की ही लोकसत्ता पद्धत ही खूप अलीकडे आली आहे, मात्र ही गणतंत्र लोकसत्ता पद्धत फार प्राचीन काळापासून भारतामध्ये प्रचलित आहे. भारतामध्ये जी 16 महाजनपदं होती त्यामधली काही त्यामधली काही ही राज्य, ही जनपदं ही लोकतंत्र पद्धतीने चालायची. त्यातलंच हे एक यादवांचं गणतंत्र द्वारकेचं. तर त्यामध्ये जे मंत्री होते, सल्लागार होते, त्यांना राजा ही पदवी दिली जायची. मात्र या सगळ्यांचा जो प्रतिनिधी मुख्य, आज आपण ज्याला प्रधानमंत्री असं म्हणतो, तो त्या काळी अधीश राजा या नावाने मुख्यत्वे ओळखला जायचा. जरी सगळ्या त्या सल्लागार समितीला राजा ही पदवी होती, तरी मुख्य महाराज हा एक असायचा, आणि त्यावेळेचा तो यादवांचा मुख्य राजा होता उग्रसेन. आता झालं असं त्या उग्रसेनाकडे हा मणी असू दे म्हणजे पूर्ण राष्ट्राचं कल्याण होईल, अशी विनवणी कृष्णाने ह्या सत्राजिताला केली. मात्र सत्राजिताने बजावलं की हा मी माझ्या तपाने भगवान सूर्यनारायणांच्या प्रसादाने मिळवलेला मणी आहे, तो मी असा कोणाकडे देणार नाही, त्याच्यावर माझा हक्क आहे, असं सांगून हा सत्राजित सभेमधून तरतरा निघून गेला. कुठला होता हा मणी? या सत्राजिताने अनेक वर्ष भगवान सूर्यनारायणांची उपासना करून सूर्यनारायणांकडून हा मणी प्राप्त केला होता. या मण्याचं वैशिष्ट्य असं की हा मणी अतिशय तेजस्वी होता आणि या मण्यातून नित्य प्रतिदिन 8 भार सोनं हे उत्पन्न होत असे. आणि असा हा चमत्कारी मणी याचा लोभ ह्या द्वारकेतल्या अनेक लोकांना लागला होता. आपल्याकडे हा मणी असावा, जो तो मणी कसा मिळवता येईल, कसा पळवता येईल याचाच विचार करत होता. प्रजेमध्ये हळूहळू ही अपहार वृत्ती मूळ धरायला लागली होती. ही ओळखूनच भगवान कृष्णांनी त्याला विनवणी केली होती की तू हा मणी उग्रसेनाकडे ठेव. मात्र सत्राजिताने ते ऐकलं नाही आणि व्हायचं तेच झालं. एकदा झालं असं, एकदा या सत्राजिताचा बंधू, त्याचं नाव होतं प्रसेन, हा प्रसेन वनामध्ये शिकार करायला गेला आणि शिकार करत असताना स्वाभाविकपणे ही शिकार रात्री केली जायची. जेव्हा श्वापद पाणवठ्यावर पाणी प्यायला यायची तेव्हा त्यांना तिथे गाठून त्यांची शिकार होत असे. आता ही शिकार करायची म्हटल्यावर बरोबरी अग्नी लागतो, मशाली लागतात. मात्र अग्नी मशाल पाहिला की हे पशु ही श्वापद घाबरून दूर जातात. त्यामुळे आता या वनामध्ये आपल्याला हवा तसा प्रकाशही मिळाला पाहिजे आणि त्या प्रकाशाने हे पशु घाबरलेही नाही पाहिजे, यासाठी या प्रसेनाने आपल्या भावाकडून अर्थात सत्राजिताकडून हा मणी आपल्याबरोबर घेतला, आपल्या गळ्यात हा मणी बांधला आणि त्या मण्याचा प्रभाव प्रकाश इतका होता की आसमंत उजळून जायचा. त्यामुळे हा मणी गळ्यात बांधून हा प्रसेन निघाला शिकारीला.
आणि ही वेगळीच आभा, हा वेगळाच प्रकाश जो अग्नीचा आहे असं वाटत नाही, मात्र त्याच्यातून एक दिव्य असं तेज बाहेर फाकतंय. त्या दिव्य तेजाकडे त्या वनातली श्वापद आकृष्ट व्हायला लागली, तिकडे खेचली जायला लागली. काय हे अद्भुत झालं हे पाहण्यासाठी श्वापद तिकडे यायला लागली. आणि या श्वापदामध्ये प्रत्यक्ष एक वनराज सिंह देखील होता. या सिंहाने काहीतरी भक्ष आहे असं वाटून त्या प्रसेनावर झेप घेतली आणि क्षणात बेसावध असणारा हा प्रसेन सिंहाकडून मारला गेला. त्या प्रसेनाचं प्रेत तिथेच त्या सिंहाने टाकून दिलं आणि त्याच्या गळ्यात असणारा हा दिव्य मणी काहीतरी अद्भुत आहे, काहीतरी खाण्याजोग आहे असं वाटून या सिंहाने तोंडात पकडला आणि तो तिथनं जायला लागला. तो त्या मण्याला चाखून बघतोय, चावून बघतोय, मात्र काही उपयोग नाही, कळत नाही आहे काय आहे. आणि त्या प्रकाशाने तिकडे आकृष्ट झालेल्या श्वापदामध्ये जांबुवान नावाचा एक वृक्षराज म्हणजे अस्वलांचा राजा पण आहे. काहींच्या मते वृक्ष ही वानरातली एक वानर आणि अस्वल यांच्यामधली योनी आहे. हा जांबवान वृक्षराज मानला जातो आणि हा रामायण काळातला जांबुवान होता. भगवान रामचंद्रांना रावणाविरुद्ध झालेल्या त्या लढाईमध्ये ज्यांनी सहाय्य केलं त्या सगळ्या वानर दळाबरोबर हा सुग्रीवाचा मंत्री जांबुवान हा देखील होता. आणि हा जांबुवान भगवान रामचंद्रांबरोबर गेला असताना एकदा या जांबुवानाला इच्छा झाली की प्रत्यक्ष रामचंद्राबरोबर एकदा द्वंद्व खेळावं, कौतुकाने क्रीडा म्हणून ते द्वंद्व खेळावं, कुस्ती मस्ती करावी अशी इच्छा ही पशूची स्वाभाविक इच्छा असते. पशु हा लाडाने देखील मारामारी करत असतो, तशी इच्छा या जांबुवानाला झाली. आणि जांबुवानाने ती रामचंद्रांशी बोलूनही दाखवली. तेव्हा रामचंद्रांनी सांगितलं, सध्या ह्या जन्मी ते शक्य नाही, पुढच्या जन्मी मात्र तुझी ही इच्छा मी निश्चित पूर्ण करेन, त्यासाठी तुला एक जन्म थांबावं लागेल, युग पर्याय म्हणजे युग परिवर्तन होईपर्यंत तुला थांबायला. रामचंद्रांच्या आज्ञेप्रमाणे हा जांबुवान थांबला आणि त्रेता युगाच्या अंतापासून अगदी द्वापर युगाच्या अंतापर्यंत थांबला. मधल्या काळात त्याला एक सुंदर सुकुमार अशी कन्या झाली. ती खरं तर मानवी स्वरूपाची होती, जिचं नाव त्याने आपल्या नावावरून जांबवती असं ठेवलं. ही उपवर झालेली कन्या तिला आभूषण शोभून दिसेल म्हणून त्याने या सिंहावर हल्ला केला, सिंहाला मारलं आणि त्याच्या मुखातला हा मणी हस्तगत करून हा जांबुवान आपल्या गुहेमध्ये परत आला. आपल्या कन्येच्या लग्नात हा द्यावा असा विचार त्याने करून ठेवला, पण तात्पुरता त्याने त्या आपल्या मोठ्या असणाऱ्या गुहेमध्ये जी वृक्ष प्राण्यांची प्रजा वाढत होती त्यातल्या एका बालकाच्या पाळण्याला खेळणं म्हणून तो टांगून ठेवला. आता झालं असं, या लहान वृक्षाच्या शावकाला तो मणी पाहून फार आनंद व्हायचा आणि ते त्याच्याकडे बघून हसत राहायचं. कधी त्या पाळण्यातून त्या बाळाला काढलं गेलं तर तो रडायला लागायचा, कारण त्याला तो मणी दिसायचा नाही. तेव्हा त्याची आई दाई त्याला समजावायची हा श्लोक म्हणून. तो श्लोक आहे, सिंहः प्रसेनमवधीत सिंहो जांबवता हतः सुकुमारकमारोदीहि तव येषः स्यमन्तकः. अरे बाळा, सिंहाने प्रसेनाला मारलं, प्रसेनाला मारणाऱ्या सिंहाला जांबुवंताने मारलं आणि त्या जांबुवंताने हस्तगत केलेला हा मणी आता तुझ्या पाळण्यावर आहे, हा आता तुझ्याकडेच आहे, कशाला बरं रडतोस, रडू नकोस हे सुकुमारा, रडू नकोस, अशा अर्थाचा हा श्लोक होता. मात्र या श्लोकाचं महत्त्व असं सांगितलं जातं, जर कोणी भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन घेतलं चुकून झालं तर हा श्लोक म्हणावा, ही कथा ही गाथा आठवावी, म्हणजे त्या चंद्रदर्शनातून लागणारा दोष ते पातक दूर होतं.
आता वळूया भगवान श्रीकृष्णांना कसा तो शाप बांधला ह्या प्रसंगाकडे. इकडे द्वारकेमध्ये हलकल्लोळ माजला. प्रसेन जो शिकारीला गेला आणि बरोबर सेमंतक घेऊन गेला तो पुन्हा आलाच नाही. त्यामुळे द्वारकेत चर्चा सुरू झाली की नक्कीच हे कृष्णाचं कारस्थान असणार. त्याने मणी हवा अशी इच्छा बोलून दाखवली होती, तो मिळाला नाही म्हणून त्यानेच प्रसेनाला मारवलं असणार आणि तो मणी त्याने लांबवला असणार. सगळीकडे कुजबूज सुरू झाली. ही कुजबूज प्रत्यक्ष भगवान कृष्णांच्या कानी गेली. आपल्यावर आलेला हा आळ दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी याचा छडा लावायचा निश्चय केला. प्रसेन ज्या मार्गाने गेला असं ऐकून माहिती होतं, त्या मार्गाचा माग काढत आपल्या यादव सहकाऱ्यांबरोबर भगवान श्रीकृष्ण निघाले. काही अंतरावर गेल्यावर वनात त्यांना त्या प्रसेनाच्या प्रेताचे अवशेष सापडले. तेव्हा त्यांनी ओळखलं कोणीतरी या प्रसेनाला मारलंय, मात्र इथे मणी दिसत नाही. त्यार्थी तो मणी त्यांनी लांबवला. पाहिलं तर सिंहाच्या पायांचे ठसे आजूबाजूला उमटले होते. त्याच्यावरून त्यांनी ओळखलं की सिंहाने याला मारलं असावं. आता त्या सिंहाच्या पावलांचे ठसे त्यांचा माग काढत कृष्ण आणि यादव पुढे निघाले. काही अंतर गेल्यावर त्यांना हे दिसलं की सिंहही तिथे मरून पडलाय, त्याच्याही देहाचे अवशेष आहेत. आणि तिथून जांबुवान किंवा अस्वलाचे मोठं अस्वल असावं अशा प्राण्याचे पदचिन्ह त्याचे ठसे हे तिथनं उमटलेले आहे. त्यांचा माग काढत काढत श्रीकृष्ण पुढे निघाले आणि अखेर एका विशालकाय गुहेच्या मुखाशी येऊन सगळे थबकले. ती अस्वलाची पावलं आत जात होती. तेव्हा त्यांनी ओळखलं की या गुहेमध्ये ते अस्वल आलेलं असणार आणि त्याच्याकडे हा सेमंतक मणी असणार. आता या गुहेमध्ये प्रवेश करायला जो तो कचरायला लागला तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी बाकी यादवांनी तुम्ही इथेच थांबा, मी आत जाऊन काय झालंय ते पाहून येतो असं सांगून श्रीकृष्ण आत प्रवेशले. इकडे भगवान कृष्ण आत गेले. त्यांनी पाहिलं त्या बालकाच्या पाळण्याला तो सेमंतक मणी टांगलेला आहे. त्यांनी तो काढून घेण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेवढ्यात सगळीकडे माणूस इथे आलाय अशी वदंता झाली. त्या वृक्षांचा राजा जो जांबवान तो तिथे आला आणि त्याने भगवान श्रीकृष्णांशी द्वंद्व सुरू केलं. झटापट सुरू झाली आणि ही झटापट 28 दिवस चालली. अखेर हा जांबुवान थकला आणि त्याच्या लक्षात आलं प्रत्यक्ष आपल्याशी जो दोन हात करू शकतो तो कोणीतरी अलौकिक पुरुष असला पाहिजे. त्याने प्रार्थना केली आपण कोण आहात हे दाखवा. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी आपली मूळ ओळख दिली. रामावतारात दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मी आलो आहे हे जाणवून दिलं. तेव्हा जांबुवंताला आपल्या कर्माचा पश्चाताप झाला. त्याने क्षमा मागितली. आपली कन्या आणि अर्थात ठरवल्याप्रमाणे तो सेमंतक मणी श्रीकृष्णांना समर्पित केला. म्हणून श्रीकृष्णांची 8 पट्टराण्यांपैकी एक पत्नी ही जांबवती झाली आणि तो सेमंतक मणी श्रीकृष्णांकडे आला. मात्र मधल्या काळात झालं असं ह्या गुहेमध्ये प्रवेशलेले कृष्ण परत आले नाहीत. त्यामुळे यादवांना वाटलं कृष्णांचं काही बरं वाईट झालं आणि त्यांनी द्वारकेमध्ये येऊन ही वर्दी दिली. तेव्हा सगळे यादव हे शोकाकुल झाले. सेमंतकाचा आळ कृष्णावर ठेवला म्हणून कृष्णांचं असं झालं म्हणून सत्राजिताला बोल लावायला लागले. आपल्या मुलाचं बरं वाईट काही होऊ नये, त्याचं रक्षण व्हावं ह्यासाठी प्रत्यक्ष वसुदेव आणि देवकीनी आणि इकडे व्रजभूमीमध्ये नंद यशोदेनेही भगवान गणेशाचं संकष्टी व्रत आरंभलं. ती संकष्टीची पूजा सगळ्यांनी केली, चंद्रदर्शन घेतलं आणि त्या संकष्टीच्या व्रताच्या फळ स्वरूपात कृष्णावरचा आळ दूर झाला. आणि नुसता आळ दूर झाला नाही तर जांबवती आणि सेमंतक मणी कृष्णांना परत मिळाला. मात्र हा सेमंतक कृष्णाने उदार मनाने पुन्हा सत्राजिताकडे सुपूर्द केला आणि अशा प्रकारे हा कृष्णांवर आलेला आळ असा दूर झाला. कथा आपली मूळ आली कुठून तर चंद्र आणि गणेशाच्या कथेवर. तर अशी ही चंद्राला मिळालेल्या शापाची, मात्र अखेर त्या चंद्रालाच भूषण म्हणून आपल्या मस्तकावर धारण करणाऱ्या भालचंद्र गजाननाची कथा.
चंद्रदर्शनातून भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी लागलेला दोष हा या कथेच्या स्मरणाने दूर होतो अशी कल्पना आहे, अशी धारणा आहे. आणि दुसरं, या दोषनाशासाठी आणि गणपतीची प्रसन्नता प्राप्त व्हावी यासाठी संकष्टी चतुर्थी ज्या दिवशी विशेषत्वाने चंद्राला नमस्कार करून, चंद्रदर्शन घेऊन, चंद्राला अर्घ्य देऊन हे गणेशाचं व्रत पूर्ण केलं जातं, त्याची सांगता केली जाते. तर असा हा चंद्र आणि भालचंद्र यांचा कथाबंध. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद. मुदाकरात् मोदकं सदा विमुक्ति साधकं कलाधरावतंसकं विलासि लोकरक्षकं अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामितं विनायकं न तेतराति भीकरं न वोदितार्कभास्वरं न मत्सुरारिनिर्जरं न ताधिकापदुद्धरं सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरं समस्तलोकशङ्करं निरस्तदैत्यकुञ्जरं दरेतरोदरं वरं वरे भवक्त्रमक्षरं कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरं मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम्.